मुस्लिम कोया या जातीचा बनावट दाखला तयार करून एसटी महामंडळात नोकरी मिळवल्या प्रकरणी खताल साहब मोहम्मद कासिम दंडू यास 3 वर्षे कारावासाची शिक्षा झाली आणि 1000 रुपयांचा दंड न्याय दंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी सुनावला. बनावट दाखल्याच्या आधारे एसटी महामंडळात 1982 मध्ये नोकरी मिळवली होती. यामध्ये 8 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीची पत्नी शकीला दंडू यांनी केलेल्या तक्रारीवरून हा खटला दाखल झाला होता. शकीला दंडू यांनी सोलापूरच्या सदर बाजार पोलिसात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाने जात पडताळणी समिती मार्फत चौकशी केल्यानंतर दाखला बनावट असल्याचे निष्पन्न झाले. 27 मे 2008 रोजी पोलिसांनी फिर्याद दाखल केली. तपास अधिकारी अनिल नलावडे यांनी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते. आरोपीच्या पत्नीसह सरकारी पक्षातर्फे जात पडताळणी अहवाल आणि 8 साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. आरोपीने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कोया जातीचा दाखला प्राप्त केल्याचे सिद्ध झाल्यामुळे आरोपीस 3 वर्षे कारावासाची शिक्षा आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.